नमस्ते, मैं मटर पनीर कबाब बनाते हैं, साहित्य दाखवते हैं। हे पाव किलो मटर आहे, शेंगाचे सोलून घेतलेले ओले, हे मीठ आहे, चवीपुरतं घ्यायचं आहे, हे कॉर्नफ्लावर आहे 2 चमचा, हे लसूणच्या पाकळ्या आहेत 5-7-8 आहेत छोटे छोटे, हा पुदिना आहे थोडासा आहे, हा खसखस आहे 1/2 चमचा, हे ब्रेडचे स्लाइस आहे 6-7, म्हणजे मी 6 घेतले आहे, हे 3 हिरवी मिरची आहे, हा कांदा आहे 1, हा पनीर आहे 200 ग्रॅम, आणि हा गरम मसाला आहे 1 चमचा, हे पाणी आहे, म्हणजे लागलं तर पाणी घ्यायचं, त्याच्यासाठी घेतलं आहे, हे तळण्यासाठी तेल आहे। आता हे सर्व आहे ना कसं करायचं ते मी दाखवते। पहिलं आहे ना म्हणजे सगळं वाटून घ्यायचं आहे। पहिला मी ब्रेड वाटून घेते, हे ब्रेड आहेत ना, स्लाइसचे घ्यायचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। हे ब्रेडचे स्लाइस आहेत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते, हे 3-3 करून आहे ना स्लाइस मी असे वाटून घेतले, हे बघा। आता असं सर्व बाकीचं साहित्य आहे ना एक एक करून वाटून घ्यायचं आहे। आता हे मटर वाटायचे आहे, हे मटर असे वाटून घेतले आहे, ते बघा बिना पाण्याचे। हे सर्व आहे ना साहित्य असं एकत्र वाटून एकत्र घ्यायचं आहे। आता पनीर, याच्यामध्ये कांदा घेते। आता मी पहिलं पनीर वाटून घेते, दाखव, हा पनीर वाटून घेतलाय बघा। आता हे सर्व आहे ना एकत्र वाटायचं आहे। हे मिरची घेतले 3, हा थोडासा पुदिना घ्यायचा, हा एक कांदा आहे, हा खसखस आहे 1/2 चमचा, हे लसूणच्या पाकळ्या आहेत 5-6। आता हे सर्व आहे ना वाटून घेते, असं हे सर्व वाटून घ्यायचं बिना पाण्याचं, कांदा पुदिना मिरची हे सर्व लसूण खसखस। आता हे भांड्यामध्ये सगळा मसाला राहिला आहे ना टाकून, त्याच्यासाठी काय करायचं थोडं पाणी घ्यायचं, असं म्हणजे मसाला आहे ना त्या पाण्यात सगळा येतो, आणि मग आपण ते घ्यायचं पाणी, एक बटन फिरवून घ्यायचं मिक्सरचं, हे बघा असं पाणी ओतून घेतलं ना मग मिक्सरला आहे ना चिपकून राहत नाही, जास्त पाणी नाही घ्यायचं, लागलं तर आपण या भांड्यात ओतून आहे ना हे मसाला घेऊ सगळा पाण्यातून, पण आधी बघते सगळं मिक्स करून। आता त्याच्यामध्ये हे सगळं बारीक करून घेतलं आहे मिक्सर लावून बिना पाण्याचं। आता त्याच्यामध्ये आहे ना आपण चवीपुरतं मीठ टाकायचं, हे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे 2 चमचा, हा गरम मसाला आहे 1 चमचा, आता हे सर्व आहे ना हाताने आपण एक जीव करायचं आहे, म्हणजे आपण कसं चपातीचं पीठ कसं करतो तसं करायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकून नाही वाटायचं, असंच वाटायचं सुकं। हे समजतं आहे ना म्हणजे सगळं मिक्स होईल ना तसं, हे असं दाबून दाबून मळायचं, कारण त्याच्यात पनीर वगैरे आहे ना, हे बघा हे सगळं त्याच्या एकत्र झाला पाहिजे एक जीव। म्हणजे आपण असं मळून झाल्यावर आहे ना
आपण चाकून भी बघू शकता, कारण पहिल्यांदा आहे ना मीठ कमी टाकायचं, कारण तो ब्रेड आहे ना मग त्याचा गोळा कसा छोटा होतो आणि दिसायला ब्रेडचं कसं ते आपण वाटलेलं ते जास्त दिसतो. आता हे आपलं मस्त छान झालं आहे. आता मी याचे आहे ना मुठे बनवते, म्हणजे आपण मूठ कशी आपली अशी मूठ आहे ना अशी आपल्याला मुठे बनवायचे आहेत याचे. आता तुम्हाला दाखवते मी जेवढे हातात येतील ना असे बनवायचे. बघा याला मुठिया बोलतात. असे याला आहे ना कबाब बोलतात. असे आपले वड्या बांधायचे मस्त. ते चिकनचं कबाब वगैरे असतं ना तसं आपलं हे व्हेज कबाब. आपण कसं छोटे पाहिजे तर छोटे बी करू शकता, असं काही नाही मोठेच पाहिजे. म्हणजे घरामध्ये जास्त माणसं खाणारे असतील ना आणि आपण एवढं बनवलं तर ते कसं छोटे छोटे बनवायचे. मग म्हणजे कसं प्रत्येकाला एक एक तरी वाटणीला आलं पाहिजे ना. आता मी सर्व असे बनवून घेते आणि तुम्हाला तळताना दाखवते. असे आपले व्हेज कबाब आहे ना असे मस्त तयार करून घेतले आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तेल तापलं का नाही ते बघायला आहे ना काय करायचं. आता त्याच्यातलं थोडंसं आहे ना असं पीठ थोडंसं असं टाकायचं. म्हणजे ते आपण टाकलेली वस्तू आहे ना ती वर आली पाहिजे. म्हणजे ते म्हणजे बघा असं तेल तापलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना मी एक एक करून सोडते. आपलं तेल जास्त असलं तर दोन तीन चार पट टाकायचे असे, म्हणजे तीन चार असे टाकायचे. आणि जास्त पण नाही टाकायचे, म्हणजे जास्त टाकलं ना की तेल ते थंड होतो. मग असे टाकले ना मग थोड्या टायमाने असे ना हलवायचे जरा, म्हणजे खाली चिपकलेत काय बघायचे. चिपकले नाही असे बघायचे जरा. आता ते असे जरा फिरवते. असं थोडा गोल्डन कलर आला ना मग आपण शिजले समजायचे आणि मग काढायचे. हे बघा असे छान मस्त तळून झाले आहेत. असे आज गोल्डनचा कलर झाला ना मग असे काढायचे गॅस बारीक करून. तुम्ही पण आता मस्त वाटाणे एकदम स्वस्त झालेले आहेत आणून आहे ना मस्त मस्त करून खा. आता असे मी सर्व आहे ना तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. मटर पनीर कबाब मस्त छान झालेले आहे. म्हणजे एक व्हेज आहे तसे आपण आहे ना बनवा. आता मटर पण स्वस्त झालेले आहेत 20 रुपये किलो आहेत. असे आपण आणून छान छान बनवा नाश्त्यासाठी आणि मला थोडेसे पाठवून पण द्या फोटो काढून.